एवरीवन, मी आहे स्वाती। गुड फूड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अगदी 5 मिनिटात बनणारे मोतीचूरचे लाडू। खूप सोपे होतात आणि स्वीट मार्टवर मिळतील त्याच्यापेक्षाही भन्नाट चविष्ट, एकदम सॉफ्ट स्मूथ आणि खायला देखील जबरदस्त असे हे मोतीचूरचे लाडू। कोणत्याही प्रकारचा बुंदीचा झारा न वापरता व बुंदी न पाडायची झंझट न करता आपण हे लाडू बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करून घेऊ। आता आपण आपले मोतीचूरचे लाडू बनवायला सुरुवात करू। ना आपल्याला त्याच्यासाठी बुंदी पाडायची गरज आहे, ना त्याच्यासाठी आपल्याला झारा लागणार आहे। खूप खूप प्रॉब्लेम येतात, प्रत्येकाच्या घरात बुंदीचा झारा अवेलेबल नसतो आणि इतर झाऱ्याने जर आपण पाडायचा प्रयत्न केला तर ती परफेक्ट होत नसते। तर आपण आज विदाऊट झारा आणि विदाऊट बुंदी पाडता आपण खूप इन्स्टंट अगदी 5 मिनिटात स्वीट मार्टसारखे मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी साहित्य बघून घ्या तुम्ही आधी। हे जे बाऊल घेतले मी, एवढाच बाऊल भरून मी चना डाळ घेतली होतीच, म्हणजेच हरभऱ्याची डाळ तुम्ही बघू शकता। आणि तिला 2 तास मी पाण्यात भिजवून घेतली। ही प्रोसेस मी एक कटआउट केली तुमच्या वेळ वाया जाऊ नये म्हणून। एवढाच बाऊल भरून आणि साखर देखील मी घेतली आहे, म्हणजे जेवढी आपण साखर घेतली आहे तेवढेच आपण डाळ देखील घेतली। तुम्ही कितीही प्रमाण घ्या पण एकच मापाने मोजून साखर आणि डाळ घ्या। थोडेसे मी काजू आणि किशमिश घेतलेले आहेत, थोडेसे पिस्त्याचे काप घेतले आहेत, वेलची पूड घेतलेली आहे आणि फूड कलर घेतला आहे मी, केसरी फूड कलर। चला तर मग आता ही डाळ मी स्वच्छ भिजवून 2 तास भिजवली स्वच्छ धुवून आणि तिचं पाणी सगळं गाळून घेतलेलं आहे। आता आपण तिला काय करणार आहोत, मिक्सरमधून जाडसर दळून घेणार आहोत। 2 बॅचेसमध्ये दळू जेणेकरून ती 1 टाईममध्ये बारीक व्हायला नको। आपल्याला रव्यापेक्षा जास्त थोडेसे दाणेदाणेसारखी ती दळायची। चला तर मग हिला आता दळून घेऊ। तर हे बघा, अशा पद्धतीने मी ही डाळ भरडसर अशी दळून घेतली आहे। हरभऱ्याची डाळ आपण बिना पाण्याची दळली त्याच्यामुळे तिला थोडीशी दळायला एफर्ट लागतात, त्याच्यामुळे काळजी करून दळा। जास्त खूप फाईन आपल्याला ती दळायची नाही आहे, थोडीशी अशी रवाळ ठेवायची आहे। चला आता आपण, इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि ह्या तेलात आपल्याला जे आपण दळून घेतली हरभऱ्याची डाळ त्याचे वडे तळून घ्यायचे आहेत। तर ते थोडेसे असे पसरट पसरट वेगवेगळ्या शेपमध्ये मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळायचे आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खूप खूप जास्त तळायचे नाही आहेत, त्यांना अगदी 2 मिनटं फक्त फ्राय करायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे। त्यांचा रंग एकदम ब्राऊन होऊ नाही द्यायचा आहे आपल्याला, अगदी नॉर्मल आपल्याला ते तळून घ्यायचं आहे। खूप महत्त्वाची टीप आहे, काळजी घ्या तळताना, मीडियम फ्लेम ठेवायची आपल्याला आणि अगदी 2 मिनटं आलटून पलटून त्यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा, त्यांना आता पलटून घेतले मी आणि अशा पद्धतीने सगळे आपल्याला फ्राय करून घ्यायचे ते। अजून महत्त्वाचं, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्ही माझ्या कोणत्याच सोप्या सोप्या आणि न्यू रेसिपी मिस करणार नाहीत। चला तर मग हे बघा, 2 मिनटं झाले आहेत याला तळून, अगदी 2 मिनटं आलटून पलटून तळून घ्यायचं आहे आपल्याला, त्यांना जास्त फ्राय नाही करायचं आहे। आणि हे बघा, तुम्ही लक्षात घेऊ शकता मी किती तळलेत त्यांना, फक्त 2 मिनटं। आता हे आपण काढून घेऊ। अशाच पद्धतीने मी सगळ्या पिठाचे वडे काढून घेत आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत। आता यांना आपल्याला कम्प्लीट कूल होऊ द्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। आणि ते तळून झाल्यानंतर हे जे ड्रायफ्रूट आहे ते त्याच्यातनं काढून घेणार आहे मी। ज्या तेलात आपण वडे तळले त्याच तेलातनं मी हे ड्रायफ्रूट्स थोडेसे फ्राय करून काढून घेणार आहे। नॉर्मल फ्राय करायचे आपल्याला ते। तेल जास्त तापलेलं होतं त्याच्यामुळे खूप लवकर फ्राय झाले ते। आपले वडे थंडे होत आहे तोपर्यंत आता आपण पाक बनवून घेऊ। त्याच्यासाठी 1 वाटी साखर त्याच्यात टाकते मी, जेवढी आपण घेतली आहे साखर। आणि तेवढंच, जेवढी आपण 1 वाटी साखर घेतली एवढा अर्धा बाऊल मी त्याच्यात पाणी टाकणार आहे। पाणी आपण हे एकदम परफेक्ट
माप आहे तेवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यातच मी वेलची पूड टाकणार आहे एक चमचा। वेलची पूडने खूप छान फ्लेवर उतरतो आणि हा पाक आपल्याला एक तार होईपर्यंत चांगला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। पाक आपला शिजतोय तोपर्यंत आपण नेक्स्ट स्टेप बघू। हे जे वडे आपण तळून घेतले ते आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत। जास्त बारीक नाही, रवाळच दळून घ्यायची इथे सुद्धा आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे दळायचे आहेत। खूप छान असं मस्तपैकी मोतीचूर एकदम दाण्यांसारखं छान झालंय हे। तर हे बघा अशा पद्धतीने मी हे दळून घेतलेलं आहे। चला तर आता आपला पाकसुद्धा रेडी झालेला आहे। पाक आपला शिजलेला आहे जवळपास। आता आपण एक चमचा फूड कलर टाकणार आहोत। केसरी फूड कलर ऑप्शनल आहे पण याच्याने खूप छान कलर येतो, अगदी बाजारासारखे लाडू दिसतात आणि खायला देखील मग खूप पटकन इच्छा होते। चला अजून 2 मिनटं मी याला शिजवून घेणार आहे पाकला। पाक आपला एकदम रेडी आहे, तुम्ही बघू शकता खूप छान तार पडतोय त्याचा। जास्तही आपल्याला तो शिजवायचा नाही आहे, नाहीतर ते लाडू कडक होतील। चला तर आता हे जे मिश्रण आपण दळून घेतलंय ते आपण त्याच्यात टाकून घेऊ। गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे छान। त्याच्यातच मी ड्रायफ्रूटसुद्धा टाकते। आणि तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसतं हे मोतीचूरचं मिक्सचर। एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आणि परफेक्ट असं मेजरमेंट होतं हे। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप खूप भन्नाट होतात। तुम्ही बाहेरून मोतीचूरचे लाडू आणून खाणं विसरून जाल, इतके सोपे इतके सरळ अगदी कोणीही बनवू शकेल। चला तर याला 2 मिनटं मी गॅसवर फक्त हलवून घेतलेलं आहे। गॅसवर थोडंसं कुक करून हे लाडू बनवून घ्यायचे आहेत। खूप खूप छान मिश्रण झालेलं आहे लाडूंचं। तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकतात। खूप खूप भन्नाट होतात हे आणि खूप झटपट खूप इन्स्टंट आणि बाजारचे लाडू देखील काय लागतील इतके जबरदस्त तसे टेस्टी आणि मऊसूद हे लाडू होतात। तुम्ही नक्की ट्राय करा। तर मंडळी हे बघा अशा पद्धतीने आपले मोतीचूरचे मस्त मस्त दाणे दाणे रवा लाडू एकदम रेडी आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा, कसे वाटले ते नक्की सांगा। हे बघा किती अप्रतिम होतात ते, खूप जबरदस्त खूप भन्नाट असे हे लाडू। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद, बाय बाय।